योग्य वे लक्ष योग्य वे शात योग्य वे शिकले योग्य वे लग्न दुर्दैवाने घड्याळावरचं लक्ष चुकलं वेळ चुकली जो घड्याळ लक्षतो समृद्ध होता जास्त बोलत नाही आदरणीय अण्णा हजरे अण्णा पुढे कुणाच्या खांद्यावरती कुणाचे मोठे कुणाच्या खांद्यावरती कुणाचे मोठे उपोषणाला बसतो हे काय माझे उजे आणि सैनिक म्हणजे देशाकरता सैनिक होणं गरजेचं आहे प्रेमामध्ये नाही देश प्रेमाकरता सैनिक होणं जो प्रेम करते अर्थिक विषयाचे कोणी सापडत नाही माझं उपोषण पिटरगाव पण ते त्यांच्या पाठीमागे मनसे प्रमुख रस्ते ठाकरे रस्ते पुढे एक तर वेळ असतो कमी हे बाकी सगळं काय जेवढी गोष्ट झाली तेवढी झाली मला एक नाही कळत मला दोन कळत एक आरती दुसरं परिषद जेवढी गोष्ट झाली तेवढी झाली आरतीने परिषद मूल जरी हैदराबाद मध्ये जन्मलं असलं तरी ते मराठी आहे महाराष्ट्रीयन आहे हा हक्क तुम्ही घिरावून घेऊ नका मी आहे ना एवढा वाटलं जे काही असेल ते आहे धम्मसंध्याला माझ्या मनसे शुभेच्छा जय जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय पवार साहेब एक समृद्धीचा योग्य वेळी क्लिनिकमध्ये भेटतात घरी वेळ देतात हॉस्पिटलला वेळ देतात महापालिकेत वेळ देतात नागरिकांना वेळ देतात असा उत्तम वेळ काढतात आणि घड्याळाला सुद्धा त्यांच्यावर अभिमान आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब मैं क्या देख रहा हूं मित्रों मारे प्यारे मैं अमेरिका में मैं ऑस्ट्रेलिया यहां तक कि मैं चीन गया गया कि नहीं गया मैं जापान गया मित्रों
जापान को मेरा बचपन से ही नाता रहा। पिताजी कहा करते थे, बेटा जापान लेके आता है। मित्रों अच्छे दिन लाने की कोशिश। लोग कहते हैं अच्छे दिन कहां है, मैंने कहा पूरे दिन पहले किसने लाए। लेकिन जिनका आशीष भगवान गौतम बुद्ध के चरणों में झुका उनके अच्छे दिन शुरू हो गए। यह मैं कहना है, मैं धन्यवाद देता हूं डॉक्टर सिद्धार्थ जी ढेंडे जैसे युवा कार्यकर्ताओं की जरूरत है। बाबा साहब के आदर्श में चलने वाले, शिवाजी महाराज के चलने वाले आदर्श मूल्यों का है, ये शख्सियत अच्छे दिन ला सकता है। मैंने तय किया है 19 में ये 2 महीने रहेंगे ये विधानसभा में।